विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7, प्रॉब्लेम सेट 6, पेज नंबर 138, वर्ग 10 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्रीतलं मला आवडणारे सर्वात जास्त, या पुस्तकातलं सर्वात जास्त आवडणारे उदाहरणापैकी एक आहे प्रोजेक्ट 6.2 मध्ये क्वेश्चन नंबर 6 कन्फर्म करा एकदा. आणि प्रॉब्लेम सेट मध्ये नाही, 6.2 मध्ये नाही, 6.2 मध्ये वर्ड प्रॉब्लेम, 6.1 मध्ये, 6.1 क्वेश्चन नंबर 5 आणि प्रॉब्लेम सेट 6 क्वेश्चन नंबर एकदा पाहूनच घेऊ ना. नाही, क्वेश्चन नंबर 6 आहे का 5 आहे कन्फर्म करा. आणि आता आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी फॉर्म्युले लिहा. 6 रेशियो, RIP, 3 आयडेंटिटी, 3 पेयर्स, 3 आयडेंटिटी, मराठीमध्ये गुणोत्तर, 6 गुणोत्तर, 3 व्यस्त, 3 पेयर म्हणजे कोटिकोणाच्या जोड्या आणि त्रिकोणमितीय समानता. आणि मग प्रूजॅट हे आयडेंटिटी, प्रूजॅट हे आपल्याला का आवडतं? कारण खूप इंटरेस्टिंग आहे, कारण याच्यामध्ये कशा कशाचा वापर करावा लागेल सांगताच येत नाही. आपल्याला अल्जेब्राचे सुद्धा हे 3 सूत्र पक्के पाठ पाहिजे. a+b होल ब्रॅकेट स्क्वेअर, a+b होल ब्रॅकेट क्यूब, तिसरा आणखी एक राऊंड गेला त्याचा तर खूप वापर करावा लागतो. a+b a-b, a+b कंसाचा वर्ग, a+b कंसाचा घन, a+b a-b, या सर्व सूत्र मित्रांनो, 3 सूत्र 5 वेळेला अवश्य लिहा, शोधा त्याचं एक्सपेन्शन आणि लिहा. आता आपल्याला पहिले LHS पासून सुरुवात करू. LHS डावी बाजू बरोबर sec^2x, सॉरी हा लिहिताना थोडीशी गडबड झालेली आहे, पुसून टाकतो, याला ओव्हर रायटिंग करायचं नाही. sec^6x + tan^2, मोठ्या अक्षरात लिहितो थोडस, उदाहरण थोडस मजेशीर आहे. आणि आता इथं आपल्याला घातांकाचा एक नियम वापरावा लागेल. a^m^n, a^m त्याचा घातांक n बरोबर, सांगा गुणाकार मल्टिप्लिकेशन करायचं का प्लस करायचं, ऍडिशन बेरीज करायची? गुणाकार करायचा असेल तर m टाका युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये, आणि बेरीज करायची असेल तर a टाका, तुमचं तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका. मित्रांनो, आता आपल्याला हे 6 आहे, इथं किती आहे 6, म्हणजे आपल्याला इथं 2 प्रकार लिहिता येईल. 2^3 मित्रांनो, आपल्याला इथं 6 आहे, इकडे 2 लिहून इकडे 3 लिहिता येतील किंवा इकडे 3 लिहून इकडे 2 लिहिता येतील. 2 3 6, 3 2 3, 2 3 6, 3 2 6. पण मग 2 जर लिहिलं मग फॉर्म्युला वापरायला अवघड होईल, कारण की मग इकडे हे 3 आलेलं आहे. तर आपण काय करू, हे वापर करू, a³ म्हणजे इकडे लिहू क्यूब, इकडे लिहू 2, आणि या प्रकारे आपण आता काय करू पहा, a^2 2³ = a^6, म्हणजे याचं काय करायचं, गुणाकार मल्टिप्लिकेशन. आता याचा वापर आपल्याला करायचा, लिहा = sec, इकडे काय लिहायचे 2, पुढे -tan, इथं काय लिहायचे 3, मग इथं किती येतील सांगा बरं, 3 ला किती मल्टिप्लाय केलं तर 6 येईल, आपलं ओरिजिनल उदाहरण 2, इथे किती 2. आणि मित्रांनो, आता हा फॉर्म्युला आपल्या कामाचा आहे, तरी आपण तो फॉर्म्युला विसरलोच पा. a+b होल ब्रॅकेट क्यूब आलं, पण इथं मायनस आलेलं आहे, म्हणजे आणखी एक फॉर्म्युला द्यावा लागेल, a-b होल ब्रॅकेट क्यूब. आणि तो फॉर्म्युला काय हे आता आपण पाहणार आहोत. आता लिहायचं a³ - b³, डायरेक्ट जर लिहायचं म्हटलं ना थोडं डिफिकल्ट होईल, त्याच्यापेक्षा थोडी एखादी स्टेप वाढवू आपण आणि आपल्या साध्या मार्गाला जाऊ. a·b(q) = पहिले a³ - 3ab (a-b - b³). फॉर्म्युला 4-5 वेळेला लिहा मित्रांनो. इथं जर प्लस असेल ना तर मग हे सगळे प्लस येतात, प्लस प्लस प्लस. मायनस असेल ना मग या प्रकारे येतं, प्लस मायनस, इथं मायनस मायनस. चला आता आपण याच एक्सपान्शन केलेलं आहे मित्रांनो. आता a³ हा आला a³, a म्हणजे काय, sec²x, a³ म्हणजे हे आलं बरोबर आहे. इथं मी लिहितो a, इथं लिहितो b, a³ a बरोबर sec²x, b बरोबर tan²x,
बी बरोबर टेन स्क्वेअर एक्स. आणि आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूब इकडे पाहिजे फक्त. आता आपण काय करू, इकडे ए मायनस बी आलं त्याची पण व्हॅल्यू काढून घेऊ. ए मायनस बी इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स इक्वल टू. आता कोणत्या आयडेंटिटी मध्ये सेक आणि टॅन आलं सांगा. पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन. दुसरी आयडेंटिटी वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थीटा. जमतं याच्यामध्ये सेक आणि टॅन आलंय लिहा. बट वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा आणि थीटाच्या ऐवजी एक्स लिहा, कारण उदाहरणार्थ एक्स आलं आपल्याला थीटा थीटाच समजतं सगळं. सेक्स स्क्वेअर एक्स थीटा न लिहिता एक्स लिहा. सेक्स स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स बरोबर. सो ए मायनस बी इकडे लिहितो. आता ए मायनस बी इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स इक्वल टू वन बरोबर. आता आपण याला काय करू, याला नंबर वन म्हणू, याला नंबर वन म्हणू, याला नंबर टू म्हणू, म्हणजे याचा वापर आपल्याला योग्य ठिकाणी करता येईल. चला मित्रांनो इथं मायनस करून घ्या, इथं मायनस करून घ्या. पुस्तकामध्ये थोडंसं करेक्शन आहे, मायनस करून घ्या. आणि मी तुम्हाला आवाहन करेन की हे करेक्शन न करता प्लस ठेवून उत्तर काढता येतं का. येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका सर उत्तर काढता येतं. क्वेश्चन नंबर फाईव्ह मधलं सेवन मी माझ्या पर्सनल नंबर तुम्हाला देईल, त्याच्यावरती उत्तर तुम्ही मला काढून सेंड करा. आता आपल्याला जायचं क्वेश्चन ह्या फॉर्म्युला नंबर एक वर. आपण एलएचएस पासून सुरुवात केलेली आहे आपल्याला डायरेक्शन भेटण्यासाठी, पण आता एलएचएस आरएचएस न करता आपल्याला डायरेक्ट सुद्धा उत्तर कसं काढता येत आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. एलएचएस आरएचएस आपण करणारच नाही, आता आपण डायरेक्ट काढू. किंवा मग आता ए क्यूब मायनस बी क्यूब पाहिजे मला, मग मी काय करतो इकडे ठेवतो फक्त ए क्यूब मायनस बी क्यूब इकडे ठेवतो, हे जसे तसं ठेवतो. ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब आता राहिलं कोण, हे राहिलं, याला ट्रान्सफर करतो. प्लस थ्री ए बी ए मायनस बी प्लस थ्री ए बी ए मायनस बी इकडे पुन्हा लिहितो मित्रांनो, तुम्हाला दिसायला ते थोडस पुन्हा लिहितो इकडं. ए मायनस बी क्यूब प्लस थ्री ए बी ए मायनस बी इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. आता इकडे मायनस आहे लिहून घेतो. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब थ्री ए बी. ज्याला प्रॅक्टिस आहे त्या विद्यार्थ्यानं डायरेक्ट इथून सुरुवात केलं तरी चालतं, काहीच लिहायचं काम नाही, डायरेक्ट इथून सुरुवात करायची, अशी सुरुवात करायची. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब प्लस थ्री ए बी ए मायनस बी डायरेक्ट सुरुवात करायची आहे. इथून ज्याची चांगली प्रॅक्टिस आहे त्याने इथून सुरुवात करायची. चला आता ए क्यूब म्हणजे काय आलं पा, सेक रेस टू एक्स क्यूब. ए म्हणजे काय, सेक रेस टू या मायनस इकडं काय आलं टॅन, हे झालं ए, हे झालं बी, ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू इथून सुरुवात केली तरी चालते डायरेक्ट. मित्रांनो काहीच लिहू नका, डायरेक्ट लिहा. मी तुम्हाला समजण्यासाठी इतकं मोठं रामायण करून दाखवलेलं आहे, इथून लिहिलं डायरेक्ट तरी चालतं. चला इक्वल टू, आता इक्वल टू इथं काय आलं सांगा, ए मायनस बी. ए म्हणजे काय, सेक्स स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स ए मायनस बी, ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब प्लस थ्री. ए म्हणजे काय सांगा, सेक्स स्क्वेअर एक्स, बी म्हणजे टेन स्क्वेअर एक्स थ्री ए बी इन द ब्रॅकेट ए म्हणजे काय, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स
पुरुषात मध्ये पुस्तक किंवा गाईड मध्ये डायरेक्ट उत्तर दिलेलं असतं ना, ते समजत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला पूर्ण स्टेप करून दाखवल्या. तुम्ही परीक्षेमध्ये डायरेक्ट इथून सुरुवात केलं तरी चालतं. इथून लिहायचं फक्त एल एच एस. काय लिहायचं? एच एस. हे लिहायचं पुढं. एल एच एस इक्वल टू हे लिहायचं, इक्वल टू हे लिहायचं. बस पुढचं काही काम करायचं काम नाही. आता आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यायचं, लिहायचं. इक्वल टू आता सेक रेस्ट टू एक्स सिक्स एक्स मायनस इक्वल टू सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर एक्स लिहा. बट सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू वन. परंतु सेक्स स्क्वेअर एक्स प्लस मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू वन डायरेक्ट लिहिलं तरी चालत. डायरेक्ट जर सुचत नसेल तर कसं लिहायचं पा. एक स्टेप वाढवून घ्या. बट वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. वन इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. याला म्हणा काहीतरी नंबर द्या याला. आता इक्वल टू इकडे लिहायचं इक्वल टू. चला सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स किती आलं? वन क्यू. वन क्यू. आपल्याला थोडा जागेचा प्रॉब्लेम होतो आहे. आपल्याला थोडासा जागेचा प्रॉब्लेम होत आहे तर आपण काय करू? आता इकडे लिहितो, इथं लिहितो इक्वल टू वन. इक्वल टू वन क्यूब. वन क्यूब प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. आणि ब्रॅकेटमध्ये काय आलं? सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन इंटू वन. वन प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. आणि हेच काय आलं आपलं? आर एच एस. सो एल एच एस इक्वल टू आर एच एस. आलेलं आहे पहा मित्रांनो, एल एच एस इक्वल टू आर एच एस. या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर सेवन कम्प्लीट केलेला आहे. नंबर 138 क्वेश्चन नंबर 5 त्याच्यातलं सब क्वेश्चन नंबर 8 आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 मधील 8 आणि पहिले विचार करू, प्रश्न वाचू. काय आहे एल एच एस? टॅन थीटा भागिले सेक थीटा अधिक 1 बरोबर सेक थीटा वजा 1 भागिले टॅन थीटा. टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा. आणि मित्रांनो एक क्लिक झालं की तीन टर्म आले. पहिला टर्म आला टॅन थीटा, दुसरा टर्म आला सेक थीटा आणि तिसरा टर्म आला 1. हेच आहे, तिन्हीच आहे. आणि या तिन्हीला कलेक्ट करणारं, या तिन्हीला जोडणारं एक आयडेंटिटी आपल्याकडे आहे. सांगा तीन आयडेंटिटी कोणत्या आहे? साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. टॅन थीटा आलं, सेक थीटा आलं आणि 1 आलं. म्हणजे हे आपल्या कामाचं आयडेंटिटी आहे. मग आता इथूनच सुरुवात करू. चला आता इथं टॅन थीटा टॅन थीटा आणि इथं सेक थीटा आणि 1 एका साईडला आहे. मग आपण आता टॅन स्क्वेअर थीटाला लिहू टॅन थीटा इंटू टॅन थीटा. याचं काम संपलं. इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा तसंच लिहू. हा प्लस 1 याला काय करतो? मायनस 1. आणि आता हा 1 आहे आणि 1 स्क्वेअर किती येतो? 1 म्हणजे इथं स्क्वेअर आहेच. 1 स्क्वेअर म्हटलं काय आणि 1 म्हटलं काय? आणि इथं फॉर्म्युला कोणता लागू झाला? मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. बरोबर आहे. मग आता याचा वापर करू. टॅन थीटा इंटू टॅन थीटा इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय? हा झाला ए, हा झाला बी. ए स्क्वेअर ए म्हणजे सेक थीटा. सेक थीटा बी म्हणजे 1. द्या मग सेक थीटा प्लस 1 सेक थीटा मायनस 1. येत आहे आपलं टर्म जुळत आहे. आता आपल्याला काय पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये? न्युमरेटरमध्ये पाहिजे टॅन थीटा. एक टॅन थीटा घेऊन टाकलं. आणि इकडे काय पाहिजे? सेक थीटा प्लस 1. सेक थीटा प्लस 1 आहे का आपल्याकडं? सेक थीटा प्लस 1 डिवायडेड बाय सेक थीटा प्लस 1 याला ट्रान्सफर केलं.
दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि म्हणून मल्टिप्लिकेशन ते ट्रान्सफर केल्यावर ते कुठे जाईल डिनॉमिनेटर मध्ये डिव्हिजन मध्ये भागाकाराची संख्या गुणाकारात जाईल त्याचं इनवर्स घ्यायचं व्यस्त घ्यायचं इक्वल टू आता हा टर्म राहिला सेक थीटा मायनस वन हा टर्म पण झाला हा टर्म झाला हा झाला हा झाला हा झाला राहिला कोण टॅन थीटा याला मी इकडे ट्रान्सफर करतो आणि तो कुठं जाईल डिनॉमिनेटर मध्ये उत्तर बरोबर आहे का एकदा कन्फर्म करा टॅन थीटा इंटू टॅन थीटा आलं एल एच एस सेक थीटा प्लस वन सेक थीटा प्लस वन याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सेक थीटा मायनस वन आणि मित्रांनो आपलं प्रूव्ह झालंय लिहून टाका हेन्स प्रूव्ह हेन्स प्रूव्ह एल एच एस ची गरज नाही आर एच एस ची गरज नाही आयडेंटिटी पासून सुरुवात केली इथं लिहून टाका आयडेंटिटी आयडेंटिटी कोणाची आयडेंटिटी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी ट्रिगोनॉमेट्रिक त्रिकोणमितीय नित्य समानता आणि मी तुम्हाला सांगितलं ना की प्रूव्ह दॅटसाठी आपल्याकडे तीन पद्धती आहे एल एच एस पासून सुरुवात करा आर एच एसला या आर एच एस पासून सुरुवात करा एल एच एसला या आणि तिसरी पद्धत काहीतरी फॉर्म्युला वापरा आणि डायरेक्ट एल एच एस बी नको आर एच एस बी नको डायरेक्ट उदाहरणच प्रूव्ह करा हे आपण मेथड नंबर तीन प्रमाणे पाहिलेलं आहे आणि मित्रांनो एल एच एस पासून सुरुवात करून आर एच एस कडे कसं जाता येईल याचा पण विचार करा आणि त्या मेथडनं सोडवा म्हणजे तुम्हाला तुमचं मॅथ पक्क होईल तर मित्रांनो आपण मेथड नंबर तीन हे सोडवायचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या गणित शिक्षकाला अवश्य मेथड दाखवा म्हणजे त्यांचं काय अभिप्राय आहे हे आपल्याला मी समजेल युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकायला विसरू नका मित्रांनो मेथडबद्दल चिंताच करायची नाही आपण मॅथमॅटिक्समधून घेतलेला आहे त्याच्यामुळे मार्क मिळणार का नाही हे डोक्यात आणायचंच नाही मार्क 100% मिळणार म्हणजे मिळणार तर मित्रांनो विविध पद्धतीचा वापर करा जोपर्यंत डिफरंट मेथड्स तुम्ही वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रूव्ह दॅट हा प्रश्न सोडवताच येणार नाही तुमचा आणि माझा आवडीचा सब